दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे पातळपोह्यांचा चिवडा. अगदी 2 चमचे तेलामध्ये मस्त असा कुरकुरीत चिवडा आपण सहज बनवू शकतो. बनवायला एकदम सोपं आहे, कमी वेळ देखील लागतो. मसाल्यांचा देखील फार वापर याच्यामध्ये केलेला नाही किंवा बिलकुलच केलेला नाही आहे. मुलं तर आवडीने हा कुरकुरीत हा चिवडा खातील. त्याचबरोबर तेलही खूप कमी आहे, त्याच्यामुळे ज्यांना तेलकट किंवा मसालेदार खायचं नाही त्यांच्यासाठी हा चिवडा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. पोहे भाजण्याची आणि फोडणी मिक्स करण्याची विशिष्ट अशी पद्धत सांगितली आहे, त्यामुळे फोडणी जी आहे व्यवस्थित अशी सगळ्या पोह्यांना लागली जाते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि कुरकुरीत पोह्यांचा चिवडा आपण बनवायला सुरुवात करूया. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर चिवड्यासाठी आपल्याला लागणार आहेत पातळ पोहे. मी इथं 1/2 किलो पातळ पोहे घेतलेले आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी मी इथे ही चाळणे घेतलेली आहे आणि थोडे थोडे करून आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहे. इथं खाली पाहू शकताय पोह्यांमधली बारीक पावडर आणि एकदम बारीक तुकडे जे आहेत ते ह्या चाळणीतून खाली पडत आहेत. तर या पद्धतीने सगळे पोहे चाळून घेतलेले आहे. तर आपल्याला यानंतर पोहे भाजून घ्यायचे आहे. नॉर्मली आपण एखादा पदार्थ भाजायचं म्हटलं की आधी कढई गरम करून घेत असतो आणि त्यानंतर तो पदार्थ त्याच्यामध्ये भाजत असतो. पण इथे पोहे भाजतानाची महत्त्वाची टिप ही, पोहे आपण आधी कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत, त्यानंतर गॅस ऑन करायचा आहे आणि मग हे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे हळूहळू उष्णता लागली जाते आणि पोहे जे आहेत ते सगळीकडनं छान असे भाजले जातात. त्याचबरोबर पोहे भाजण्यासाठी जे काही भांडं तुम्ही वापराल ते मोठ्या साईजचं असावं, जेणेकरून पोहे मिक्स करताना ते सगळीकडनं व्यवस्थित असे भाजले जातील. पोहे जर या पद्धतीने, म्हणजे तिथं मी झारा आणि कलथा 2 हातामध्ये 2 साहित्य घेतलेली आहे आणि या पद्धतीने ते वरती खाली करून हे पोहे भाजत आहे, त्याच्यामुळे प्रत्येकानं प्रत्येक पोहा जो आहे तो व्यवस्थित असा भाजला जातो. तर इथे पाहू शकताय हे पोहे एकदम कुरकुरीत असे भाजलेले गेलेले आहेत. पोह्यांच्या चिवड्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोहे कुरकुरीत असणं. तर इथे हे पोहे एकदम कुरकुरीत झालेले आहे आणि भाजताना कुठेही ते तुटलेले नाही आहेत किंवा भाजल्याच्यानंतर ते आकसलेले देखील नाही आहेत. छान असे हे कुरकुरीत भाजले गेलेले आहेत. पोह्यांची क्वांटिटी आणि कढई एकदम जाड आहे, तर त्यासाठी लो फ्लेमवर मला 7 ते 8 मिनिट हे पोहे भाजण्यासाठी लागलेले आहेत. किंवा दुसरा ऑप्शन हा की उन्हामध्ये सुती कापडावर हे पोहे पसरून ठेवायचे आहे, छान असे कुरकुरीत होतात, हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि कुरकुरीत पोहे झालेले आहेत. तर पोहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर त्यानंतर आपल्याला इथं 2 चमचे फक्त तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला काही साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी 1/2 वाटी शेंगदाणे इथे भाजून घेत आहे. कढई ऑलरेडी गरम होती, त्यात हे शेंगदाणे आपण कंटिन्यू मिक्स करून भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे सगळ्या बाजूने शेंगदाणे छान असे भाजले जातात. सगळे साहित्य तळून घेताना गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे. इथे शेंगदाणे भाजायला सुरुवात झालेली आहे, साल जी आहे ती अशी निघायला सुरुवात झालेली आहे आणि कलर हे बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. तर यापेक्षा जास्त हे तळायचे नाही आहेत, नाहीतर कडवट लागू शकतात. पूर्ण थंड होतपर्यंत अजून त्याचा कलर चेंज होईल. तर शेंगदाण्यानंतर आपण 1/2 वाटी इथे डाळ घेतलेली आहे. ही भाजकी डाळ आहे, तर भाजक्या डाळीला भाजायला जास्त वेळ लागत नाही. तर ही देखील भाजून झालेली आहे, तर आपण काढून घेऊया. 1/2 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि हे स्लायसरवर अशा ह्याच्या स्लाईस करून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे एकदम पातळ असं हे खोबरं कापलं जातं आणि खालताना हे एकदम कुरकुरीत लागतं आणि इझिली हे चावता येतं. त्याच्यामुळं स्लायसरवर खूप छान अशा स्लाईस ह्या होतात. तर करून पहा खोबऱ्याचा इथं कलर चेंज झालेला आहे. थंड झाल्याच्या नंतर याचा कलर अजून चेंज होईल, तर हलकासा कलर आल्याच्या नंतर हे सगळे खोबरं काढून घेतलेलं आहे. राहिलेल्या तेलामध्ये फोडणी घालूया. 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी. जिरं आणि मोहरं छान तडतडलेलं आहे. त्यानंतर टाकूया 15 ते 20 कापलेल्या हिरव्या मिरच्या. मोठ्या कापायच्या असतील तर मोठे तुकडे देखील टाकू शकता. त्यानंतर स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला कढीपत्ता. छोटा 1/2 चमचा हिंग टाकत आहे आणि फोडणी मस्त अशी परतून घेऊया. फोडणीचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. कढीपत्त्याचा जो सुगंध आहे तो खूपच छान येत आहे. फोडणी चांगली परतून झालेली आहे, तर यामध्ये 1/2 चमचा हळद टाकूया. हळद सुरुवातीलाच जर टाकली तर जळण्याची शक्यता असते, त्यामुळे ही फोडणीवर अशी टाकून घेत आहे. आणि थोडीशी परतून झाली की याच्यामध्ये लगेच आपण जे तळून घेतलेलं साहित्य आहे ते मिक्स करूया. त्यामुळे काय होईल, सगळे हळद जे आहे ह्या तळलेल्या साहित्याला आधी मिक्स होईल. दिसायला हे छानच दिसत आहे. आणि यामध्येच आपण टाकत आहे थोडंसं सैंधव मीठ आणि थोडंसं साधं मीठ. सैंधव मीठ वापरत आहे, त्याच्यामुळे प्रमाण जे आहे साध्या मिठाचं ते कमीच घ्यायचं आहे. किंवा फक्त साधं मीठ देखील तुम्ही वापरू शकता. तर सगळे हे मिक्स करून घेऊया. मस्त असं कलर दिसत आहे सगळ्या साहित्याचा
आणि यानंतर याच्यामध्ये आपलेले भाजून घेतलेले पोहे जे आहेत ते टाकायचे आहेत आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे पोह्यांना छान असं जे आपण फोडणी घातलेलं आहे त्याचं मस्त असं कोटिंग होतं, इथे पाहू शकता आहे. प्रत्येकाने प्रत्येक पोहे जे आहेत ते व्यवस्थित असे वरती खाली होतात, खालून गॅस जो आहे तो एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे. आणि इथे बऱ्यापैकी आता कलर जो आहे पिवळसर कलर सगळ्या पोह्यांना लागायला सुरुवात झालेली आहे. जसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसे तसे पोहे जे आहेत मस्त असा कलर इथे आलेला आहे, इथे पाहू शकता. आणि गॅस जो आहे मी बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्याच्या नंतर आणि हलकेसे थंड झाले का वरून मी ही 2 चमचे पिठी साखर या पद्धतीने पसरून घेतलेली आहे. पिठी साखरमध्ये कुठल्याही गुठळ्या असता कामा नये आणि या पद्धतीने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे पोहे मिक्स करण्याची, त्याच्यामुळे पोह्यांना छान असे मसाले लागले जातात. तर पोहे एकदम कुरकुरीत, सगळं तळलेलं साहित्य कुरकुरीत आहे, फोडणीचं देखील छान असं कोटिंग झालेलं आहे. तर मस्त असा चिवडा तयार झालेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं चटपटीतपणा हवा असेल तर थोडासा चाट मसाला देखील तुम्ही टाकू शकता, आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता, टोटली ऑप्शनल आहे. दिसायला तर खूपच छान दिसत आहे आणि चवीलाही तितकंच मस्त झालेलं आहे. तर यानंतर महत्त्वाची स्टेप आहे की चिवड्याची कुरकुरीतपणा, त्याचबरोबर त्यात टाकलेले साहित्यही कुरकुरीत असेल तर चिवड्याची चव छानच लागते. स्टोअर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून त्याचा कुरकुरीतपणा असाच टिकून राहील. तर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा झिपलॉक बॅगमध्ये हे ठेवू शकतात, छान असे कुरकुरीत राहतात. किंवा स्टीलच्या डब्यामध्ये देखील झाकण टाईट असेल तर त्यात ठेवू शकता, छान असे कुरकुरीत राहतात. तर चला या दिवाळीला एकदम चालता बोलता होणारा पोह्यांचा चिवडा नक्की करून पहा. आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला नवी सर तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.